नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे कांदा पीक असतं, तर त्या कांदा पिकाला किंवा कांद्याच्या रोपाला सध्याच्या काळात जास्तीत जास्त पीळ रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याच्यासोबतच मुळकूज वगैरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तर याच्यावरती आपण पीळ रोग येऊ नये किंवा मुळकूज वगैरे होऊ नये यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो, तर त्या संदर्भात एक सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच आपल्या YouTube चॅनल एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ देखील जर आवडला तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा। चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कांद्याचा जो पीळ रोग आहे आणि मुळकूज आहे, तर त्या गेल्या पाठीमागच्या 1-2 वर्षापासून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरती कोणतंही 100% आपण असं नियंत्रण मिळवून देऊ असं कुठलाही, म्हणजे एकदा पीळ रोग आल्यानंतर आपण त्याच्यावरती 100% तिथे नियंत्रण मिळवू शकत नाही। परंतु मित्रांनो, आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या उपाययोजना करून, जसं आपण कोरोनावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जे व्हॅक्सिन घेऊन आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून आपण कोरोनावरती सध्या मात करू शकतोय, तर त्याचप्रकारे आपण आपल्या कांद्याच्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाची वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना घेऊन आपण जी कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती अगोदरपासूनच जर वाढून ठेवली तर 100% आपला जो कांदा पीक आहे, तर त्या कांदा पिकाला जे पीळ रोग किंवा जे मुळकूज वगैरे हा प्रॉब्लेम आपल्याला सध्याच्या काळात पाहायला मिळतो, तर तो 100% तिथे येणार नाही। मित्रांनो, जर आपण कांद्याचा पीळ रोग पडण्याच्या पाठीमागचं जर कारण जर पाहिलं सर्वप्रथम, तर तरी ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, सारखा पाऊस चालू असतो आणि सारखा पाऊस जर चालू राहिला तर पावसाच्या पाण्यामध्ये अमोनियम फॉर्मेटमध्ये नत्र म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण असतं शेतकरी मित्रांनो, आणि ते नायट्रोजनचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढल्यानंतर जी कांद्याची मान असते तर ती जास्तीत जास्त वाढते आणि अशा टाईमला जो कांद्याला पीळ पडतो आणि तो कांदा तिथं खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर सर्वात महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या कांद्या पिकाला जे नत्रयुक्त खतं असतं तर त्याचा कमी प्रमाणात तिथे वापर करायचा। नत्रयुक्त खतांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 24:24:0, 28:28:0 किंवा जे युरिया असतं, तर याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नत्र असल्याचं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, नत्रयुक्त खतांचा कमी प्रमाणात तिथे वापर करा आणि जसं 12:32:16, 10:26:26 अशा खतांचा तिथे वापर करा, जेणेकरून आपलं जे जमिनीमधले नायट्रोजनची लेवल आहे तर ती समान राहील आणि आपल्या कांद्याची जास्तीत जास्त तिथं वाढ होणार नाही आणि त्याला पीळ पडणार नाही। दुसरं महत्त्वाचं कारण असतं शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदे पिकावरती जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टॉनिक म्हणजे ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड असतं, गिबरलिक ॲसिड असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर टॉनिकची फवारणी केली असेल बुरशीनाशक कीटकनाशकासोबत मिक्स करून, तर त्या टॉनिकमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, आपली कांद्याची पाते तर ती जास्तीत जास्त वाढते आणि अशा टायमाला देखील तिथं पीळ रोग पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, शक्यतो तुम्ही जे टॉनिक वगैरे आहे तर त्यांच्या फवारणी करणं शक्यतो सुरुवातीच्या काळामध्ये टाळावं, जेणेकरून तुमच्या कांद्याची पात वगैरे लांबणार नाही। तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो 19:19:19 यासारख्या विद्रव्य खताचा देखील तिथे वापर करायचा नाही आहे। तुम्ही 12:61:52:34 यासारख्या विद्रव्य खताचा जर वापर केला तर 100% तिथे तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे। त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो, 12:61:61 फॉस्फरसचं प्रमाण असतं आणि फॉस्फरस हे आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये मुळाच्या विकासासाठी मदत करत असतं आणि जर 0:52:34 जर विचार केला तर त्याच्यामध्ये 52% फॉस्फरस असतं आणि त्याच्यासोबतच 34% पोटॅशियम पाहायला मिळतं। जे फॉस्फरस असतं तर ते पांढऱ्या मुळाचे वगैरे डेव्हलपमेंट करणारच आहे आणि त्याच्यामध्ये 34% पोटॅशियम वगैरे असल्यामुळं जे आपल्या कांद्याची खालची गाठ वगैरे असती तर ती सुरुवातीच्या काळातच चांगली पकडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही सुरुवातीच्या काळात 12:61:52:34 यांसारख्या फवारणीमध्ये विद्राव्य खताचा 100% अवलंब करा, जेणेकरून तुमचा भविष्यामध्ये पीळ रोग वगैरे पडणार नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट असते शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकावरती सुरुवातीच्या काळात मध्ये जर थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त जर प्रादुर्भाव जर झाला आणि कांद्याची थोडी हाईट वाढेल असेल आणि त्या जी मान वाढेल असते आणि तिथं जर थ्रिप्सनी डॅमेज वगैरे जर केलं तर अशा टायमाला देखील आपला जो कांद्याचा पीळ रोग आहे तर तो पडू शकतोय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रिप्स नियंत्रण करणाऱ्या कीटकनाशकाचा तिथे फवारणी घेऊ शकतोय। शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त थ्रिप्सवरती नियंत्रण करून देणारं जे प्रोडक्ट आहे तर ते घारडा केमिकल कंपनीचा पोलीस किंवा तोच घटक
असलेलं तुम्ही कोणत्या पण कंपनीचा प्रोडक्ट तिथे वापरू शकता, किंवा बायर कंपनीचा जे जम ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 80% हा घटक असलेलं कीटकनाशक पाहायला मिळतं, तर तुम्ही त्याचा देखील तिथे 100% अवलंब करून जो थ्रिप्सवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतंय. शेतकरी मित्रांनो, हे झाले मुख्य 3 कारणं. त्याच्यानंतर पुढचं कारण असं असतं, जर सपोज तुम्ही कांदा लागवड करताना जी कांद्याची रोपाच्या जी पात असते तर ती पूर्णपणे मोडून टाकता, म्हणजे कट करून टाकता, आणि त्याच्यानंतर कांद्याची तिथे लागवड करता, अशा टायमाला काय होतं शेतकरी मित्रांनो, जे आपले कांद्याची लागवड केल्यानंतर जर सपोज 1-2 जर पाऊस झाले आणि जी कांद्याची कट केलेली जी तिथं पात असते तर तिथं एक जखम तयार होते आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, अशा टायमाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे संपर्कजन्य बुरशीनाशक आहे, जसं बायर कंपनीचं अँथ्रॅकोल येतं, एंडोबिल कंपनीचं M45 येतं किंवा Z78 येतं, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं बुरशीनाशकाची 100% फवारणी घेणं आपल्याला अनिवार्य आहे. जेवढे पाऊस होतील तेवढ्या तुम्हाला तिथं फवारण्या वाढाव्या लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे मुख्य 4-5 कारणं झाले. आणि शेतकरी मित्रांनो, पुढचं एक कारण असं असतं की सपोज आपल्या कांदा पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्याची कमतरता देखील तिथे असू शकते, सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असू शकते. शेतकरी मित्रांनो, जर आपण कांदा लागवड केलेल्या शेतामध्ये अगोदर मक्का, ज्वारी यांसारखे खादड पिकं जर तिथे असतील तर 100% जे सूक्ष्म अन्नद्रव्य असते तर त्यांची तिथं आपल्याला जी कमतरता भासते, कदाचित त्याच्यामुळे देखील आपल्याला तिथे जे पिळरोग आहे तर तो पडलेला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, हे झालं पिळरोग पडण्यापाठीमागचे कारणे. परंतु जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर 100% तुम्हाला जे पुढचा मुद्दा मी कव्हर करणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण कशाप्रकारे याच्यावरती 100% नियंत्रण मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, हे झाले पिळरोग पडण्यापाठीमागची कारणे. आपल्याला आता कोणकोणत्या प्रकारचे तिथे 100% नियंत्रण करून देणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत याबद्दल माहिती घेऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुम्ही पूर्णपणे पाहा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कांद्याच्या रोपाची म्हणजे रोप टाकत असतो कांद्याचं, तर त्या कांद्याच्या रोपाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाची आणि त्याच्यासोबतच जे कीटकनाशक असतं तर त्याची बीज प्रक्रिया करणं अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, कांद्याचं रोप टाकताना वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक येतं, जसं आपलं एंडोपिल कंपनीचं स्प्रिंट हे बुरशीनाशक येतं, जसं आपलं किंवा जे बायर कंपनीचं सध्याच्या काळात युअर गोल हे बुरशीनाशक आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळून देतो. आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही BSF कंपनीचं झेलोरा हे एक बुरशीनाशक आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळून देतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही साध्या बुरशीनाशकाची तिथं जसं साप असेल, रेडोमिल गोल्ड असेल किंवा 22-10 पावडर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाची तिथं सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करतच असाल. परंतु अशा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जर केली तर जास्तीत जास्त आपल्याला 7-8 दिवस रिझल्ट पाहायला मिळतो. परंतु मी जे 3 बुरशीनाशक सांगितले तर त्यांचा स्पेशली बीज प्रक्रियेसाठी त्यांना बनवण्यात आलेला आहे आणि जवळपास 25-30 दिवसापर्यंत तुमच्या बियाण्याला किंवा जे मूळ असते बियाण्यातून अंकुर बाहेर निघाल्यानंतर त्या अंकुर जो असतो तर त्याच्या मुळाला पूर्णपणे कोटिंग आपल्याला त्या बुरशीनाशकाची झालेली पाहायला मिळते आणि 100% तिथं तुमचं रोप वगैरे असतं तर ते मरण वगैरे पावणार नाही आणि एकंदरीत पिळरोग वगैरे तर तिथं 100% थांबणारच आहे. शेतकरी मित्रांनो, हे रोप अवस्थेत असताना तुम्ही अशा प्रकारची काळजी घेऊ शकताय. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कांदा वगैरे लागवड करणार आहे तर ते कांदा लागवड करण्यापूर्वी त्याचं जे मूळ असतं तर त्या बुरशीनाशकामध्ये 100% एकदा बुडून घ्या आणि त्याच्यानंतर थोडं सुकून द्या त्या कांद्याच्या रोपाला आणि त्याच्यानंतर लागवड करा. शेतकरी मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्याच पुढे जाऊन मोठं जे आपलं नुकसान 100% तिथे थांबवणारच आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा लागवडीपूर्वी बुरशीनाशकामध्ये बुडून घ्या आणि कांदा लागवडी आपण कांद्याचं ज्या रानामध्ये लागवड करणार आहोत तर त्या रानामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो जे सिंगल सुपर फॉस्फेट हे खत असतं तर ह्या खताचा तिथं कांदा लागवडीपूर्वीच वापर करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच जे आपलं सल्फर येतं तर त्या सल्फर त्या प्रति एकरसाठी 10 किलो सल्फर आणि 2 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटच्या प्रति एकरसाठी आपल्याला मिक्स करून तिथे टाकून देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला सुरुवातीच्याच काळात जे अन्नद्रव्य असतं, महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे लागतं तर ते फॉस्फरस असतं. आणि सल्फर का सांगितलं शेतकरी मित्रांनो, सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य देखील आहे आपल्या पिकासाठी आणि त्याच्यासोबतच जे बुरशीनाशकाचं देखील आपल्याला काम करताना तिथं पाहायला मिळत असतं. त्याच्यामुळे तुम्ही 100% तिथे सल्फरचं देखील प्रमाण वापरा आणि जे सिंगल सुपर फॉस्फेट हे फॉस्फरस ज्याच्यामध्ये असतं तर त्याचं देखील तिथे प्रमाण वापरा, जेणेकरून कांदा लागवडीनंतर आपल्या पांढऱ्या मुळांमध्ये चांगल्या प्रकारे तिथे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो,
हे झाले आपण कांदा लागवडीपूर्वी किंवा रोप अवस्थेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करू शकतो, परंतु आपण कांदा लागवडीनंतर कोणकोणत्या बुरशीनाशकाचा तिथे फवारणी करून वापर करू शकतो जेणेकरून आपलं जे कांदा पीक आहे तर ते चांगलं आणि टवटवीत तिथं राहणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, काही बुरशीनाशकाचे मी नावं सांगतो, जर ते तुम्हाला इथं व्यवस्थित समजले नसेल तर त्यांची नावं मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. मित्रांनो, आपण बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला जे एंडोपिल कंपनीचं अवतार हे बुरशीनाशकाचं आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो, तसंच बायर कंपनीचं नेटिओ या बुरशीनाशकाचा देखील तिथे चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो, किंवा बायर कंपनीचं फॉलिक्युअर या बुरशीनाशकाचा देखील आपल्याला तिथे चांगला रिझल्ट पाहायला मिळतो, तसेच एंडोपिल कंपनीचं इम्प्रेशन या बुरशीनाशकाचा देखील आपल्याला जो पीड रोग आहे त्याच्यावर चांगला रिझल्ट पाहायला मिळतो, तसेच सिजंटा कंपनीचं जे आपल्याला ॲमिस्टार टॉप हे बुरशीनाशकाचा देखील तिथे चांगला रिझल्ट पाहायला मिळतो, किंवा आपलं जे ट्रॉपिकल ॲग्रो कंपनीचं जे आपलं टॅग मिनिस्टर या बुरशीनाशकाचा देखील आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, हे झाले काही बुरशीनाशकं. जर त्याच्या आपण अगोदर पीड रोग येण्याच्या अगोदर जर फवारण्या घेतलेला असेल तर 100% तुमच्या पिकावरती पीड रोग येणार नाही. शेतकरी मित्रांनो, हे झालं येणे अगोदर आपण कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो. परंतु शेतकरी मित्रांनो, पुढचा आपण जो मुद्दा कव्हर करणार आहे तर तो म्हणजे आपल्या जे कांदा पिकावरती पीड रोग आला असेल किंवा 1-2-4% पीड रोग आलेला असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कांदा पिकावरती 1-4-5% पीड रोग आलेला असेल, म्हणजे कुडमुड कांदे पडायला लागले असेल, तर अशा टायमाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकाचा तिथे अवलंब करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲमिस्टार टॉप हे बुरशीनाशक घेऊ शकता, किंवा मी जे 4-5 बुरशीनाशक सांगितले त्याच्यापैकी कोणतं पण घ्या, ॲमिस्टार टॉप एक बुरशीनाशक घ्या, त्याच्यासोबत 0-52-34 फवारणीमध्ये वापरा, कोणतंही तुम्हाला टॉनिकचा वगैरे तिथे वापर करायचा नाही आहे. मित्रांनो, मी अगोदर पण सांगितलं व्हिडिओच्या, एक बुरशीनाशक 1-52-34 आणि त्याच्यासोबतच आपण एखादं कीटकनाशकाचा तिथे वापर करणं गरजेचं आहे. कीटकनाशक पण मी तुम्हाला सांगितले कोणकोणते तुम्ही तिथे वापरू शकता, परंतु परत एकदा सांगतो, तुम्ही घारडा केमिकल कंपनीचा पोलीस किंवा बायर कंपनीचा जम किंवा सिजंटा कंपनीचं आलिका यांसारख्या चांगल्या कीटकनाशकाचा तिथे 100% वापर करा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे ते प्रयत्न करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला नक्कीच काही फायदा झाला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि कांदा पिकासंदर्भात मी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो आणि जर ते तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवश्य येत राहा. आणि जर तुम्हाला आत्ता पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलवरती जा, वेगवेगळ्या कांदा पिकासंदर्भात सविस्तर व्हिडिओ मी बनवलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.